फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळीच मी यूट्यूबवरती एक न्यूज बघितली, एक पोज बघितली. ती खरी का खोटी मला खरंच कळलं नाही, कारण की त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की प्रज्ञा आणि रोहितचं झालं लग्न. क्षणभर मला विचार आला, कदाचित ती न्यूज खरी पण असेल, कारण की प्रज्ञा जी आहे ती बऱ्याच दिवसापासून माला मम्मीच्या घरी आहे, आणि माला मम्मीच्या घरी जी आहे तर तिला रुपयाचाही शोक नाही आहे, कारण की ती इतकी खुश आहे जी की ती कधीच विशालच्या घरी नव्हती. ती खूप मेंटेन स्वतःला ठेवती आहे. ती हळदीचे प्रोग्राम, लग्नाचे प्रोग्राम अटेंड करते आहे. परत ती बुद्धांची एक जयंती होती, त्याचे काही फंक्शन अटेंड करत होती, तेव्हा तिचं अटायर, तिचा मेकअप एकदम परफेक्ट, म्हणजे एकदम म्हणतात ना की कोणाला तरी खुश करण्यासाठी पण कसं रेडी होतो तशा पद्धतीचं तिचं सध्याचं गेटअप आहे, आणि ती खूप खुश आहे स्वतःमुळे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही जी प्रज्ञाची न्यूज आहे ती खरंच खरं आहे का, कारण की प्रज्ञा आणि जे रोहितचं अफेअर होतं त्याच्यावरती काय म्हणतात त्याला, बऱ्याच लोकांना एक अंदाज बांधत होते की बाबा कदाचित यांचं लग्न झालेलं तर नाही आहे ना, का ते लग्न करणार आहेत, कारण की माला मम्मीने जवळपास 10 लग्न केलेली आहेत आणि जवळजवळ शेवटचं 11 लग्न कदाचित माला मम्मींच्या हातून रोहितचं आणि प्रज्ञाचंच व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे माला मम्मी ज्या आहेत या प्रज्ञाला त्यांच्या घरी पण घेऊन आलेल्या आहेत. सो परंतु मला बऱ्याच सर्च केल्यानंतर कळालं की ही न्यूज फ्रेंड्स खोटी आहे. प्रज्ञाचं आणि रोहितचं लग्न काही झालेलं नाही आहे, कारण की रोहित आणि प्रज्ञा जरी माला मम्मीच्या घरी एकत्र राहत असले तरीसुद्धा अजून प्रज्ञा जी आहे ती विशालचीच वाईफ आहे, आणि बाय द कोर्ट त्यांची कोर्टामध्ये डिवोर्सची केस चालू आहे, आणि जोपर्यंत डिवोर्सच्या केसचा निकाल लागत येत नाही तोपर्यंत प्रज्ञाला लग्न करता येत नाही. सो त्याच्यामुळे ही जी न्यूज कोणती मी पाहिली ती फेक न्यूज होती, आणि त्याच्यानंतर मला कळालं की बाबा आपण जे बघतो ती एक कोणीतरी रोस्टिंग पोस्ट म्हणजे आपल्यासमोरून गेली, आणि तेच मला बघून म्हणजे मला शॉकच बसला, खरंच बाई लग्न झालं का. सो तेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं की आय डोंट थिंक सो त्यांचं लग्न झालेलं नाही, आणि अजून अशी कोणत्याच गोष्टीची पुष्टी सोशल मीडियावरती झालेली नाही आहे. सो अशी छोटीशी न्यूज होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची. फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, प्रज्ञा आणि रोहितचं लग्न होणार आहे का किंवा लग्न झालेलं असेल का? कारण की जी प्रज्ञा विशालच्या घरी एवढी दुःखी राहायची ती सडनली माला मामीच्या घरी जाऊन इतकी खुश कशी काय राहते आणि इतकी हॅप्पी कशी काय दिसू शकते की बाळाला नवऱ्याला सोडून. कारण की जर आपल्यासोबत बाळ राहत नाही, आपला नवरा नाही आहे, तर आपण किती दुःखी होऊ शकतो, एखाद्याला अन्नाचा घाससुद्धा जाणार नाही. परंतु प्रज्ञा मॅडम ह्या ज्या आहेत त्या एकदम छान हसत खेळत गाणी गात या माला मम्मीच्या घरी राहत आहेत. त्याच्यामुळे थोडासा वेगळा अंदाज येतो की बाबा यांना खरंच काही बाळाचं आणि नवऱ्याचं दुःख आहे का. सो तुम्हाला काय वाटतं फ्रेंड्स याच्यावर सांगा. आणि फ्रेंड्स, माझीच एक फॅन म्हणा, संगीता उत्तेकर म्हणून आहे, ती खूप सुंदर सुंदर कमेंट करते. मला तिला पर्सनली थँक्स करावं असं वाटलं, कारण की मॅडम तुमचे व्लॉग्स खूप छान आहेत, मला तुम्ही आवडतात, तुम्हाला भेटायचं आहे, परत तुमची व्लॉगिंग खूप सुंदर आहे, परत तुम्हाला बेस्ट ऑफ लक, तुम्ही अजून छान ब्लॉग बनवा असं पॉझिटिव्हली छान अप्रिशिएट केलं. मला तिला एक थँक्स म्हणावं असं वाटलं. आणि निगेटिव्ह कमेंटसुद्धा बऱ्याच जणांनी केल्या, परंतु निगेटिव्हमधूनच आपण काय म्हणतो तर काही गोष्टी शिकतो, आणि पॉझिटिव्ह कमेंट्समधून आपण एनकरेज होतो. सो मला तिला पर्सनली थँक्स करावं असं वाटलं. म्हणून संगीता, थँक्स फॉर युअर कमेंट्स. व्हिडिओ आवडला तर चॅनलला करा लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तोपर्यंत गुड बाय फ्रेंड्स.